सगळं पाणी याचं सुकलेलं आहे, एकदम कोरड्या झालेल्या आहेत या पाकळ्या होतीये. तर इथं मी अशा प्रकारे पॅकेट आणलेलं आहे नाचणीच्या पिठाचं 1 किलोचं. बघितलं आमचं चिवचिवाट. काही एखादा पदार्थ आपण बनवायला लागलो की लगेच चिवचिव चिवचू सुरू, मला करू द्या. नमस्कार, मी पल्लवी आणि अजून एका माझ्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मी जे आपले नवीन सबस्क्रायबर्स आलेले आहेत, बरेच गेल्या 1-2 आठवड्यांमध्ये नवीन सबस्क्रायबर्स आपल्या फॅमिलीमध्ये जॉईन झालेले आहेत, त्यांच्यासाठी मी थोडक्यात माझं इंट्रोडक्शन देते. मी पल्लवी माझ्या 2 मुली आणि मिस्टरांसोबत नेदरलँड्समध्ये राहतो आणि आमच्या दिवसभरातल्या ज्या ॲक्टिव्हिटी असतील किंवा बाहेर कुठं फिरणं वगैरे असेल किंवा तुम्हाला कुठली नवीन माहिती वगैरे हवी असेल तर ते तुम्हाला आमच्या ब्लॉगमधून आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो. आत्ता महिना चालू झालेला आहे, जून एंड आहे आणि इथे नेदरलँड्समध्ये जसं युरोपमध्ये सगळीकडे समरला सुरुवात झालेली आहे, उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे, त्याचप्रमाणे नेदरलँड्समध्ये पण छान सुरुवात झाली आहे उन्हाळ्याला. आणि इथला उन्हाळा म्हणजे की 2-3 दिवस कडक ऊन पडतं आणि त्यानंतरनं लगेचच तिसऱ्या चौथ्या दिवशी रिमझिम पावसाला सुरुवात होते. पावसाळा इथला वर्षभर असा ऋतू आहे, म्हणजे स्पेशल असा ऋतू नाही आहे. पावसाळा म्हणजे फक्त इथे हिवाळा आणि उन्हाळा असे दोनच ऋतू आहेत. पावसाळा म्हणजे की वर्षभर इथे पाऊस चालू असतो, गर्मी खूप वाढली की लगेच पाऊस 2-3 दिवसांनी येतो, ढगाळलेलं वातावरण असते इथे. तर त्याच्यातही खूप छान गमती जमती कारण इथला उन्हाळा ही खूप म्हणजे की उन्हाळा पण सहन होत नाही आणि जास्त उन्हाळ्याची हौस पण आपल्याला असते कारण की उन्हाळा सुरू झाला की छान छान आपल्याला बाहेर फिरता येतो युरोपमध्ये. त्यासोबत आपले जॅकेट सोडून आपण छान कपडे घालून बाहेर फिरू शकतो कारण की 6-7 महिने भयानक थंडी असते आणि त्यावेळेस पूर्ण वेळ तुम्हाला बाहेर जाताना कव्हर करावं लागतं, जॅकेट, मफलर, कॅप सगळं घालून. आणि हे 2-3 महिने असतात, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. सप्टेंबरमध्ये पाऊस तर नंतरनं सुरू होतो परंतु हे 3 महिने मस्त असतात, चांगली गर्मी असते. तर इथं गर्मी सुरू झाली की सगळं पब्लिक बाहेर आपल्याला दिसतं आणि त्याच थंडीच्या दिवसांमध्ये बिलकुल म्हणजे 4 वाजले की अंधार पडायला सुरुवात होतो आणि मग 4 नंतर एकदम शुकशुकाट असतो बाहेर रोडवरती, फक्त कार वगैरे धावताना आपल्याला दिसतात, असे चालणारे लोक फार कमी दिसतात. आणि अजून एक विशेष गोष्ट म्हणजे की जून, जुलै, ऑगस्ट आला की म्हणजे सुट्टीचे दिवस असतात आणि इथे आपले सगळे भारतातले पेरेंट्स म्हणजे सगळ्यांचे इकडे व्हिजिटसाठी येतात आणि मग त्यांचं चालणं फिरताना ते मस्त गप्पा मारत फिरताना आपल्याला दिसतात जाताना येताना. तर असं छान वातावरण आता झालेलं आहे, खूप सारे लोकांचं येणं जाणं दिसतं, विशेष आपले भारतीय लोक दिसतात. आजी आजोबा नातवंडांसोबत फिरताना बाहेर गेलो की पार्कमध्ये नातवंडांना घेऊन आलेले असतात आणि मग त्यांच्यासोबत वेळ घालवतात. तर असे छान छान मुमेंट्स या दिवसांमध्ये पाहायला भेटतात. तर आता वाजलेले आहेत 12:45 आणि मी लागली आहे स्वयंपाकाला. तर आज मी बनवते आहे मस्त, मी परवा दिबाजारमधून आणलेली राजगिऱ्याची भाजी आणि नाचणीची भाकरी. तर पटापट स्वयंपाक करून घेते कारण की 12:30 पुन्हा आमचा लंच टाईम होईल आणि मग त्याच्या आधी मी 1/2 तास कारण आज फक्त भाकरी आणि भाजी करायची आहे तर पटकन करून घेते. मुली स्कूलला गेल्यात आणि आता मुली गेल्यात तर पहिलं कसं शिमू यायची 12:00 आणि मग आल्यानंतरनं तिचा गोंधळ असायचा, मागे तिला जीव घालणं, झोपी लावणं आणि नंतरनं मग शरू दीदीला तिच्या घ्यायला आम्ही दोघी जायचं. परंतु आता त्या दोघीही फुल डे स्कूलला जातात तर त्या घरात नसताना एकदम घर शांत असतं. तर मी आता पटापट काम आटपून घेते आणि साईड बाय साईड तुमच्याबरोबर गप्पा पण मारते. आज मी लंचमध्ये बनवत आहे राजगिऱ्याची भाजी आणि नाचणीची भाकरी. तर इथे मी राजगिरा हा छान स्वच्छ धुवून ठेवलेला आहे, आणलेच मी मस्त निवडून त्याला पेपरमध्ये ठेवलं होतं, त्यामुळं आता इथे चांगलं टवटवीत आहे. तर धुवून झालेलं आहे, खूप सारा लसूण घेतला आहे कट करून, कुठलीही पालेभाजी म्हटलं की लसूण पाहिजे त्यामुळं. आणि इथे आता मी मस्त फोडणी देते राजगिऱ्याला. मी भाजी शिजायला ठेवलेली आहे तोपर्यंत भाकरीसाठीचं पीठ भिजवतीये. तर इथं मी अशा प्रकारे पॅकेट आणलेलं आहे
नाचणीच्या पिठाचं 1 किलोचं. आणि पीठ हे भारतातून किंवा दुसऱ्या देशांमधून जेव्हा पिठं येतात तोपर्यंत मग ते बराच दिवस गेलेला असतो, तर भाकरी फार इझिली बनत नाही. म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्याला एकदम चांगलंच पीठ मिळेल असं नाही, चांगलं पीठ त्यावेळेला मग प्रत्येक भाकरीचं पीठ भिजवताना जरा गरम पाण्याचा वापर करायचा, म्हणजे की भाकरी छान मऊसूद बनते. तर ज्वारीची भाकरी झालं किंवा नाचणीची, अशा प्रकारे उकळलेलं पाणी याच्यात घालणार आहे आणि थोडं थोडं पाणी घालून याचं असं छान भिजून घेणार आहे गोळा बनेपर्यंत. आणि मग मस्त अशी मऊ भाकरी होऊन जाते याची. पाणी उकळलेलं आहे त्याच्यामुळं डायरेक्ट हात घातला तर भाजण्याची शक्यता राहते, म्हणून मी आधी चमच्याने ह्याला छान मिक्स करून घेणार आहे. आणि मग असं वाटलं की आता ह्याचा आपला गोळा बनू शकतो तेव्हा हाताने मग भिजवायचं, थोडंसं थंड होईल तोपर्यंत. भाकरीचं पीठ आपण जितकं छान मळू भिजवून घेऊ असं हाताने तेवढं छान मग ते मऊसूद होतं आणि मग त्याची भाकरी पण मऊ होते. घेतलेलं आहे मस्त असं राजगिऱ्याची भाजी, नाचणीची भाकरी, जेवण चालू आहे डॅडींचं. छान लागते का? मस्त. गेल्या वर्षीच खाल्ली होती ना पालेभाजी पुण्यात. ह्या भाज्या म्हणजे की एकदम बघूनच येतं तोंडाला पाणी सुटत. चला आता आम्ही जेवण करतो. The next day. आज आहे सॅटरडे. सॅटरडे मुळे फार उशिरा सुरू केला व्लॉग, 12:30 होत आलेले आहेत. आता लंच करायला बसले आणि म्हटलं की व्लॉगला अजून सुरुवात केलेली नाही आहे तर सुरुवात करूया. आणि आज लंचमध्ये आहे मस्त असा पास्ता, तर पास्ता घेतलेला आहे खाण्यासाठी. त्यानंतर न आज काहीतरी करणार आहे, म्हणजे बनवणार आहे, ते तुमच्याबरोबर शेअर करते. त्याआधी मी हे फिनिश करते माझा पास्ता आणि त्यानंतर तुम्हाला भेटते. तर आज मी बनवणार आहे घरच्या फुलांचा गुलकंद. तर आपले सबस्क्रायबरच आहे, त्यांनी पण म्हटलं होतं की इतके सारे गुलाबाची फुलं आहेत तर गुलकंद का बनवत नाही आहेस. तर मी याआधी कधी बनवलेला नाही आहे, परंतु हे पण म्हणत होते की खूप सारे फुलं लागलेली आहेत यावर्षी आणि यावर्षी रोग नाही आहे, काही नाही आहे फुलांवरती. तर घरच्या एवढ्या सारे फुलांचा, ताज्या ताज्या फुलांचा मस्त गुलकंद बनवूयात. तर मी आज काढते हे सारे फुलं आणि मस्त बनवणार आहे गुलकंद. सारी फुलं काढून आणलेली आहेत आणि जास्त फुलं नाही आणली, म्हटलं की आधी थोड्याच फुलांचा करून बघूयात. त्यामुळे मी एवढी फुलं काढून आणलेली आहेत. काल गुलकंद बनवायचा म्हणून मी हे खडी साखर आणलेली आहे. अगदी आयुर्वेदिक पद्धतीने गुलकंद करणार आहे, म्हणजे की साखर न घालता किंवा पाक न करता. त्यामुळं मग खडी साखर आणलेली आहे. खडी साखर आता मी ह्याची पावडर करून घेणार आहे. त्याचबरोबर हे जे गुलाब आणलेले आहेत यांच्या आता सगळ्या पाकळ्या वेगळ्या करते. हे मधलं जे मधली जी दांडी असते फुलाची ती बाजूला करून धुवून घेते, स्वच्छ कापडावरती सुकायला ठेवते आणि त्यानंतर मग ही प्रोसेस सुरू करेल. तर थोडेच आणलेत फ्लॉवर, म्हटलं आधी थोडेच गोल म्हणजे फुलांचा गुलकंद करून बघूया कसा जमतोय आपल्याला. आधी जमला तर मग नंतर राहिलेली फुलं आहेत त्यांचा कोरू. अजून खूप फुलं आहेत वरती आणि काढताना काटेही टोचत आहेत, त्यामुळं मी एवढे फुलं काढून आणलेली आहेत. तर चला आता मी हे स्वच्छ आधी सगळ्यांच्या पाकळ्या काढते आणि त्यानंतर स्वच्छ धुवून घेते. अशा प्रकारे मी येथे ह्या पाकळ्या आता सुकायला ठेवलेल्या आहेत. 1 तासभर सुकल्यानंतर मग आपण यांना बारीक करणार आहोत. हे फुलांच्या पाकळ्या आहेत, ह्याचं सगळं पाणी याचं सुकलेलं आहे, एकदम कोरड्या झालेल्या आहेत ह्या पाकळ्या.
तर आता मी या पाकळ्या घेणार आहे आणि खडी साखर होती हे खडी साखरेची पण पावडर करून घेतलेली आहे. आणि तुला माहिती गुलकंद खाल्ल्यानंतर ना आपलं पोट एकदम असं थंड होतं, जेव्हा गरमी लागते ना आपल्याला खूप तेव्हा गुलकंद खातात. तर आता हे हो, आणि तुला ते गुलकंद आईस्क्रीम मध्ये टाकतात प्लस गुलकंद वेगवेगळ्या स्वीट डिश मध्ये टाकतात, ते छान टेस्टी आहे म्हणून. आणि मग आता याच्यात ही पावडर घालणार आहे आणि हे चुरून घ्यायचंय. तू कोण आली? अरे बापरे तुला फोन बस आई. ते पावडर शुगर पावडर शुगर शुगर आणि एक गुलकंद बनवते आहे गुलाबाच्या पाकळ्याचा. नुसते शुगर नाही खायचं, आता जस्ट पीनट बटर खाल्लंय किती खात आहे. थांब आता आईला हे करून बघितलं आमचा चिवचिवाट. काही एखादा पदार्थ आपण बनवायला लागलो की लगेच चू 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 सुरू, मला करू दे आई, मला करू दे आई. हो, आणि विचारच होते ना आपल्या 2-3 वेळा सबस्क्रायबर्सने विचारलं की श्रीमय खूप छोट म्हणजे एकदम तब्येत बारीक झालेली आहे. आता हे आपल्या सगळ्याच आयांना माहितीये की जशी जशी मुलं मोठी होतील तसं तसं त्यांचं खाण्यापिण्याकडे लक्ष नसतं, फक्त खेळण्याकडे लक्ष राहतं. आणि आता ती तर स्कूलला जायला लागले त्यामुळं टिफिन दिला तरी सगळा फिनिश करून येत नाही, ती बराच टिफिन मागायला आणि हात घालू नये. एकदा श्रीमयी नुसतं कुकांबर चीज आणि ज्यूस पिला आणि ब्रेड आणि गाजर तसेच ठेवले आणि आले घरी. हो ना, आता हे राहिलेल्या पुन्हा पाकळ्या आपण ह्या पण याच्यात टाकणार. पूर्ण वरतून थोडी शुगर टाकायची. पण मला पण शुगर टाकायची ते फ्लेवर मध्ये. येस, तर इथे आमचा गुलकंद तयार झालाय. आम्ही ही एक छान अशी जॅमची बॉटल घेतलेली आहे, मस्त ती सुकवलेली आहे. तर आता हे सगळं त्या बॉटलमध्ये भरायचंय गुलकंद. आणि इथे हनी घेतलेला आहे म्हणजे की साखर जमा होणार नाही किंवा साखरचं पाक होतो ना तो होणार नाही, म्हणून त्याच्यात थोडंसं मध घालायचंय. हे मध विकतचं नाही आहे म्हणजे त्याच्यात बिलकुल साखर नाही आहे, हे घरी मोहळ झाडलेलं मध आहे. अजून एक मस्त गुलकंद बनून झालेला आहे, या बॉटल मध्ये भरलाय. आणि आता याला मी उन्हामध्ये ठेवणार आहे, या बॉटलला जिथे ऊन येते तर 2 दिवस मस्त बॉटल उन्हामध्ये ठेवायची आणि मग छान आपला गुलकंद रेडी होईल. तर याला गॅसवरती पाक न बनवता साखरेचा किंवा साखर न घालता असं बनवलेला गुलकंद आहे हा खडी साखरेचा अगदी आयुर्वेदिक पद्धतीने. तर याला आता उन्हामध्ये नेऊन ठेवूया आणि मग पुन्हा ऊन गेलं की तिथलं पुन्हा आज आणून ठेवेल बॉटल आणि उद्या ऊन आलं कडक की पुन्हा त्या ठिकाणी नेऊन ठेवेल. तर अशा प्रकारे मी बनवलेला आहे गुलकंद आणि थँक्यू ज्यांनी मला सजेशन दिलं होतं की कर गुलकंद म्हणून, तर केलेला आहे, प्रयत्न केला आहे. आता बघूया चांगलं बनतोय की नाही ते. Thank you.